नमस्कार मी सोरा, आज तुम्हाला नायलॉन शाबुदाना घरच्या घरी कसा बनवायचा ते दाखवणार आहे। आणि वर्षभरासाठी आरामात स्टोर करून ठेवा, उपवासामध्ये खाता येते। हे बघा किती मस्त फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र अशा प्रकारे। आता या ठिकाणी दोन वाटी मी शाबुदाना घेतलेला आहे, आता हे पाण्याने धुवून घेते मी। थोडासा शाबुदाना चोळून घ्यायचा हातावर। आता हे पाणी काढून घेते मी। शाबुदाना धुवून झालेला आहे, आता मी रात्रभर भिजवत ठेवणार आहे पाणी टाकून। आणि या ठिकाणी पाण्याचा वापर बघा, शाबुदाण्याच्या वर पाणी असलं पाहिजे। आता हे झाकण ठेवून मी भिजून घेते। आणि तुम्हाला सकाळी भिजवायचं असेल तर 7 किंवा 7:30 भिजत घाला शाबुदाना, 12 आरामात छान फुलते। आणि 12 ऊन छान असं कडकडीत असते, त्याच्यामुळे आपल्याला नायलॉन शाबुदाना वाळवत घालायचा असते, त्याच्यामुळे सांगते मी। सकाळी जरी टाकला तुम्ही भिजत काही हरकत नाही। आता या ठिकाणी शाबुदाना भिजलेला आहे, हे बघा बारीक चुरा होत आहे। आणि हे शाबुदाना असा मोकळा करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी चाळणीला तेल लावून घेते। 2 पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, शाबुदाना आपल्याला वाफून घ्यायचा आहे। त्यावर पाणी गरम झालेलं आहे, चाळणीवर शाबुदाना टाकून घ्यायचा आणि 4 ते 5 वाफून घेते मी। आणि मध्ये झाकण उघडून पाहायचं नाही, 4 ते 5 लागतील वाफून घेण्यासाठी। बघते मी, 4 ते 5 झालेली आहेत। आता गॅस बंद करून टाकते मी। आता एका टोपलीमध्ये 2 ते 2.5 तांबे थंडगार पाण्याचा वापर करायचा आहे। वाफवलेला शाबुदाना यामध्ये टाकून घेते। कोमट पाण्याचा वापर करायचा नाही या ठिकाणी। हे बघा, हे मोकळा शाबुदाना हाताने करून घ्यायचा। आता त्याच चाळणीमध्ये लावून घ्यायचं हे पाणी। आणि या ठिकाणी पूर्ण पाणी निथळून घेतले आणि बघा किती मोकळा सुटसुटी झालेला आहे। आता मोठ्या परातीला मी तेल लावून घेते आणि त्यावर असं सुटसुटीत हे शाबुदाना टाकून घ्यायचं आहे। असं दुसऱ्याही प्लेटमध्ये टाकलेलं आहे, हे वाळून घेते मी उन्हामध्ये कडकडीत। इथे मी शाबुदाना वाळून घेतलेला आहे 2 उन्हामध्ये कडकडीत असा। हे बघा 2 भरपूर झालेला आहे। आणि तुम्ही प्लास्टिकच्या कापड्यावर सुद्धा वाळवत घालू शकता, 2 उन्हामध्ये ठेवा। आणि वाळवत घालताना असा जवळजवळ शाबुदाना एकत्र टाकायचा नाही, मोकळा करून सुटसुटीत टाका। आणि तुम्हाला 5 ते 6 वाट्याचा बनवून ठेवायचा असेल शाबुदाना, एकत्र वाफून घेऊ नका, 2-3 बॅचमध्ये वाफून घ्यायचा आहे 4 ते 5 आता हे तळून दाखवते मी तुम्हाला। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, आता त्यामध्ये टाकून घेते। इथे पाहू शकता किती छान फुलला बघा। हे पहा किती मस्त फुललेला आहे, जवळून दाखवते मी। आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा, उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवा नायलॉन शाबुदाना, चिवडा करून खाता येते उपवासामध्ये। नक्की ट्राय करा। आजचा नायलॉन शाबुदाना आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर। भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।